नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत डॉट कॉम. पाहूयाच्या प्रमुख घडामोडी. लोहा व कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली लोहा तहसील कार्यालयामध्ये लोहा तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक आज दिनांक 13 जानेवारी रोज सोमवारी तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये तालुक्यातील प्रमुख कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध विषयावर दोन्ही आमदार महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. या आढावा बैठकीमध्ये सर्वाधिक तक्रारी विद्युत महावितरण कंपनीच्या शेतकऱ्यांनी केले आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे नूतन आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी यावेळेस पत्रकारांशी संवाद साधला. माझी ही पहिली आढावा बैठक आहे, यामुळे आपणास शुभेच्छा देतो व आभार व्यक्त करतो, असे म्हणत शेतकऱ्यांच्या व सामान्य माणसांच्या कामाला प्राधान्य द्या असे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. आढावा बैठक लोहा तालुक्यातील नांदेड दक्षिण मतदारसंघातील लोहा तालुक्यातील आज आढावा बैठक घेतली. त्या आढावा बैठकीत तुम्ही सकाळपासून सर्वजण पत्रकार आलात. आज दक्षिण मतदारसंघाचे आमदार माझी पहिली बैठक झाली, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. आज तरी आज सकाळीपासून राई गाईच्या घरांमध्ये लेखी तोंडी येतो आणि तशी त्याला सांगितले आपल्याला आढावा बैठक घ्यायची. ते आढावा बैठक मी सगळ्या मान्य सगळ्या अधिकाऱ्याला बोलवा आणि त्यांनी अधिकाऱ्याला बोलवलं सगळं. संजय गांधी योजना असो, कृषी असो, पी एस सी असो, पाणी पुरवठा प्रश्न असो, शेतकऱ्याचा दुष्काळीचा प्रश्न असो, महावितरणचा प्रश्न असो, तिथून बाकी होईल प्रश्नावर मी सगळ्याशी चर्चा घेतली. चर्चा घेऊन सविस्तर माहिती भेटली, पण जशी ज्याप्रमाणे माहिती घ्यायची ती माहिती पुढल्या मीटिंगमध्ये घेऊन मी तुमच्या साक्षीने एक चांगलं आढावा बैठक घेणार आहे. आणि या आढावा बैठकीमध्ये घेतलेल्या चर्चेचा अपडेट तुम्हाला पुढल्या मीटिंगमध्ये 100% दिसून येईल. कारण अधिकारी नवीन, मी नवीन, माझा स्वभाव त्यांना माहीत पाहिजे, त्यांचा स्वभाव मला माहीत पाहिजे. या माहितीनुसार पहिली सुरू बैठक माझ्या हशी खेळून झालेली आहे. त्यांना सहकार्य केलेलं आहे, माहिती आणलेली आहे, पण पुरेशी माहिती घेण्याकरता मी त्यांना 20 दिवसाचा टाईम दिलेला आहे. त्या टाईममधून याच्यामध्ये गोर गरीब शेतकरी शैक्षणिक पाणीपुरवठा प्रश्न असो, शेतकऱ्याचा महावितरणाचा प्रश्न असो, सगळे प्रश्न मी 100% मार्गी लावी, 100% मार्गी लावी. आणि पुढील येत्या 1 ते 3 महिन्यात एक आढावा मीटिंग आढावा बैठक घेणार हे माझं ठरलेलं आहे. आता मी पहिल्यांदा वाळके वाडीला सकाळी त्यांचे आभार मानायला गेलं असताना त्यांनी मला एक मागणी केली. इथं बाजूला लिंबोटीचं पाणी आलेलं आहे आणि 1 किलोमीटर 1 किलोमीटर पाणीलाईन झाली, तर 4 गावचा पाणीपुरवठा आणि शेती भिजवणी ओलिताखाली येऊ शकते असे त्यांना सांगितलं आहे. सगळं भाग ओलिताखाली गेला आहे, आमचे 2-4 गाव ओलिताकडे नाही. ते प्रश्न एक मी नाही का स्वतः ते निकाल लावून त्यांना शेतकऱ्याला पाणी मिळवून देईल त्या ठिकाणी असं माझं विचार. कसे पुढाकार मला महाविकास आघाडीचे सरकारचे सगळे सदस्य घेत असताना पुढाकार घ्यायचा हा विषय होता, पण आपण नवीनच आमदार वरिष्ठ पक्षश्रेष्ठी हे ठरवतील त्याच्यापाशी पाठीमागा असतो. याच प्रमाणात नाही काय मतदारसंघ मला मतदारसंघ छोटा होता, संख्या कमी होती, बिगर कामाची उपाय आपण काय कामाचं आहे, जेणेकरून
सहा लोक शिवसेनेचे भाजपमध्ये गेले, शिवसेनेचे सहा भाजपमध्ये गेले, प्रवेश केला नाही त्यांना, माझे मित्र पक्षाचा विषय होता तो, आमचा जितका विषय होता आपण काँग्रेसचे काँग्रेसचे उमेदवार तेवढी कोशिश केली, पण मित्र पक्षाचा विषय होता त्याने त्या प्रकारचे व्हीप काढायला पाहिजे, त्या संबंधित त्यांनी कोशिश करायला पाहिजे ना, राजकारणावर आपण बरोबर 100% 1 वर्षानंतर बोलायला सुरुवात करतो, हा विषय कुठे तुमच्या अजेंडा घेऊन काय.